मित्रांनो, रब्बीचा हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्याच्या बांधावर, शेतकऱ्यांच्या शेतावर भरपूर प्रमाणात पांढरे बगळे येतात आणि ते भक्ष्य करण्यासाठी येतात. आणि त्याच पद्धतीने माणसातही खूप बगळे असतात. एकंदरीत जगाच्या पातळीवर बगळ्याच्या 55 ते 60 जाती आहेत असं सांगलं जातं. तर मित्रांनो, माणसातही बगळ्याच्या जाती आहेत. आताच सांगितल्याप्रमाणे हंगाम बगळ्याचा आलेला आहे. काही बगळे, माणसातले बगळे आज शेतकऱ्याच्या बांधावर येतील, गाव शिवारामध्ये येतील. त्याच आधारे एक आपली छोटीशी कविता मी तुमच्यासमोर सादर करत आहे. चला तर कविता ऐकूया. बगळ्याचे थवे येतील आता गाव शिवारामध्ये, बगळ्याचे थवे आता येतील गाव शिवारामध्ये, उधळतील वांज आश्वासने, उधळतील वांज आश्वासने, तिवाळ्यावरून तुरी उधळल्यासारखे. बगळ्याचे थवे आता येतील गाव शिवारामध्ये, उधळतील वांज आश्वासने, तिवाळ्यावरून तुरी उधळल्यासारखे. पोटाला ओटी बांधून, पोटाला ओटी बांधून पेरतील साखर नकली घराघरामध्ये, पोटाला ओटी बांधून पेरतील साखर नकली घराघरामध्ये, नोकरीचे रोजगाराचे काजळ लावतील युवकांच्या डोळ्यामध्ये, पांढरे बगळे येतील आता गाव शिवारामध्ये, पांढरे बगळे आता येतील गाव शिवारामध्ये. आता शेतकऱ्यांच्या बांधावरही येतील संसदेत बसणारे बगळे, आता शेतकऱ्याच्या बांधावरही येतील संसदेत बसणारे पांढरे बगळे, आव आणतील कृषीमित्र असल्याचे, आव आणतील कृषीमित्र असल्याचे. बगळ्याचे थवे आता येतील गाव शिवारामध्ये, बगळ्याचे थवे आता येतील गाव शिवारामध्ये. शेतकऱ्यांच्या दुःखावर आश्रू गाळून आश्वासनाचा लेप लावतील पांढरे बगळे, येतील बगळे आता गाव शिवारामध्ये, येतील बगळे आता गाव शिवारामध्ये. शेतकऱ्यांच्या दुःखावर आश्रू गाळून आश्वासनाचा लेप लावतील बगळे, शेतकऱ्याच्या दुःखावर आश्रू गाळून आश्वासनाचा लेप लावतील बगळे, एवढे लाज सोडतील बगळे, एवढे लाज सोडतील बगळे, तुमच्या कणग्या भरतील आश्वासनाने, एवढी लाज सोडतील बगळे, तुमच्या कणग्या भरतील आश्वासनाने. लेकराबाळासाठी तुमच्या पुढ्यात चांदणं पेरतील बगळे, लेकराबाळासाठी तुमच्या पुढ्यात चांदणं पेरतील बगळे. अंधारी रात्र होण्यापूर्वी माणसाने सावध व्हारे, अंधारी रात्र होण्यापूर्वी माणसाने सावध व्हारे. मित्रांनो, ही कविता बगळ्यांसाठीच आहे. माझा शेतकरी राजा, माती कष्टाचे भार कधी न मानी सजा, असा उदार मनाचा माझा शेतकरी राजा.